सोडवे अधर्म आदिचा हरी धर्माचा जेथे तुझा पायाचा ज्ञान प्रकाश बुद्धिजी संतरासी यमदमडागदेहासी माझिये वैखरी वसावे धर्मकीर्तन करावे प्रवचने साहित्य रंगावे सभे मी तो अज्ञानी जरजीव वक्तृत्वाची नेणे सोय माझ्या अंतरीचा भाव जरी विषयात्यंत गहन ज्ञानेश्वरे केला सुगम परी सद्गुरु देवीन वरदान या बीजी सेवका लागून जेणे हा जनता जनार्दन कोशील आता श्रोत्यांची विनवणी हरितसे ढोळी ठेवून चरणी ही बालक कुंभारी आता द्यावी जी अवधान तुमच्या भक्तीने मी बोलेन कृपा करून सावधान महायोग पीठे तटे भीमरथ्या परम पुंडरीकाय धातून तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कुण्डले गवर्दे हारिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज हंस तीर्थ योगी स्वामी महाराज की रेणुका माता की बुद्धिदाता श्री गणेश परम पूजनीय सत्पूर्णार्थ स्वामी महाराजांच्या चरणी सादर साष्टांग दंडवत घालून इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ उपासक आणि माता भगिनी योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या या चरित्राचं थोडं आपण चिंतन करतोय, थोडं प्रगट चिंतन करतोय. आणि म्हणून मी काल आपल्याला म्हटले की हे गुरुचरित्र आहे आणि अन्यत्र कोणत्याही संस्कृतीमध्ये उपलब्ध नसलेला आणि त्यामुळे गुरु ही संकल्पना ही लवकर आकळली जात नाही, लवकर लक्षात येत नाही. गुरुची स्थानं कळत नाही. सर्वदा सन्निध असून सुद्धा गुरूंची आपल्याला कल्पना येत नाही. आपण चरित्र वाचतो, पारायण करतो, सहवासात असतो, परंतु नेमकं गुरूंकडून काय घ्यावं हे आपल्याला कळत नाही. गुरूंकडे काहीतरी गुरूंकडून काहीतरी घ्यायचं असतं आणि गुरूंकडून काहीतरी द्यायचं असतं.
हा देवाणघेवाणीचा विषय. आणि देणं घेणं म्हटलं की व्यवहार आला. आपण गुरूंकडे गेल्यानंतर काय घ्यायचं असतं, गुरु जर आपल्याला कळले, आणि म्हणून गुरु हा अत्यंत श्रेष्ठ असणारा विषय. वेदांनी देखील प्रयत्न केला. वेदांना हा प्रश्न विचारला गेला की गुरु काय, थोडं समजून सांगा. देव कळेल का नाही माहीत नाही. देव थोडा परे अवस्थेला आहे, पलीकडे आहे. पण गुरु आपल्याला कळले पाहिजे, आणि म्हणून वेदांना हा प्रश्न विचारला. वेदांनी सांगितलं की आम्हाला एवढंच माहिती आहे की आमचे अक्षर तिथे जाऊन मौन होतात, वाणी माघारा फिरते, वाणी पलीकडे जाऊ शकत नाही, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पण एवढं आम्ही सांगू शकतो की गुरु कसा नसतो हे सांगू शकतो, गुरु कसा असतो हे सांगता येत नाही. आणि म्हणून नाहीची भाषा वापरावी लागली. आणि म्हणून भगवान शंकराचं सुद्धा रूप सांगता येत नाही. कसे? अमंगल म्हणावेत का मंगल म्हणावेत, आणि मंगल म्हणावेत तर कोणती मांगलिकाची खूण त्यांच्यात नाही आहे, आणि अमंगल म्हणावेत तर देव आहे, अमंगल म्हणताही येत नाही. आणि सगळ्यात मोठा विशाल असं आपल्याला म्हणता येईल ज्याचं कुटुंब आहे ते म्हणजे भगवान शंकर आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना आदिनाथ व आदिगुरु असं म्हणतो. इकडे दत्तात्रयांच्या परंपरेमध्ये ही देखील एक गुरु परंपरा आहे. पण नक्की सांगता येत नाही. भगवान शंकरांकडून पाहिलं तर स्थिर परंपरा आहे, आणि दत्तात्रयांकडून पाहिलं तर गतिमान परंपरा आहे. मग गुरु स्थिर असतात का गुरु गतिमान असतात, आपल्याला नक्की निवाडा करता येत नाही. आणि म्हणून गुरुच्या जवळ जाणारे साधनं शोधावे लागतात. कोण गुरुच्या जवळ असतो, मला माझा गुरु कळेल कसा. आणि म्हणून जन्मदाते आईपासून प्रारंभ करावा लागतो, आईला गुरु म्हणावं का. आता आपण म्हणतो तो विषय सोडून द्या. आपली बुद्धी मोठी स्वार्थी आहे हो, पण मी कालच आपल्याला सांगितले की आई कठोर असते. आईला जर कोणी हळू आणि मायाळू समजत असेल ना, तर आईने सुद्धा सांगावं की ती मायाळू आहे म्हणून. असे किती जण इथे बसलेले आहेत की ज्यांनी आईचा कधी मार खाल्ला नाही, थोडं विचारून पाहावं, स्वतःला विचारून पाहा. आई रागवली नाही, आईने मारलं नाही, वडिलांनी मारलं नाही, असे भरपूर आहेत. फार तर वडील रागवतात, वडिलांचं रागवणं सुद्धा खूप असतं. कधी कधी वडिलांचं न बोलणं सुद्धा खूप असतं. पण तो आईचा मात्र तसं नाही आहे. आणि म्हणून आईचा व्यवहार, आम्ही जरी आईला गुरु म्हणत असू तरी तिला दिलं तर एक आदर आहे, परंतु आई ही गुरु होऊ शकत नाही, ते तिचं काम नाही आहे. आई ही देवता स्वरूप असते. देवाला देखील गुरुत्व करणं फार कठीण जातं, अवघड पडतं.
कृष्णाचं सुद्धा जे गुरुत्व आहे, कृष्ण वंदे जगद्गुरु, कृष्णाचं सुद्धा जे गुरुत्व आहे ते प्रसंगाचं गुरुत्व आहे. आता इथे कोणीच नाही आहे अर्जुनाला मार्गदर्शन करायला, म्हणून अर्जुना मी तुला सांगतो, हे ते गुरुत्व आहे. आणि अर्जुन तरी कुठे गुरु समजत होता हो, समजला काय? अर्जुनाला वाटलं काय आपले गुरु आहेत म्हणून? देवा तू काहीतरी अद्भुत आहेस, तू दिसतो तसा नाही हे मला कळतं, पण तू गुरुची लक्षणं तुझ्यात नाही आहेत, पण तरी आता काही कोणी जवळ नाही आहे आणि म्हणून तुला विचारतो. शिष्यस्तेहम, त्याला गुरु म्हणायच्या ऐवजी स्वतःला शिष्य म्हणून घेतलं ही अर्जुनाची हुशारी आहे. देवा तू गुरु आहेस असं नाही आहे, पण देवा मी शिष्य आहे. शिष्यभावानी तुला विचारतो, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. एक सुंदर दिलेली कबुली, कशाची? मी शिष्य आहे, पण तू गुरु आहे हे मात्र मी म्हणत नाही. आणि कृष्णाने, भगवान कृष्णचंद्रांनी पण विचार केला की आता हा शिष्य होतोय तर मग आपल्याला गुरु व्हावं लागेल. बळजबरीचा राम राम ज्याला म्हणतात, प्रसंगाने चालून आलेलं गुरुत्व, पण देवही काही कमी नाही तो, अनेक रूप रूप आहे. ते म्हणले गुरुचं रूप घ्यायला काय हरकत आहे, घेऊन तो बघू. अजून काही गुरूंची लक्षणं सांगतो आपल्याला. वसिष्ठ नावाचे गुरु आहेत, तर विश्वामित्र देखील गुरु आहेत. वसिष्ठाच्या गुरुत्वाची असणारी सारी संकल्पना आणि विश्वामित्राच्या गुरुत्वाची संकल्पना, हे दोघं नको असतील तर अत्री ऋषींचं गुरुत्व घ्या. याहीपेक्षा पलीकडे जाऊन पाहायचं असेल तर जमदग्नींचं गुरुत्व घ्या. नक्की काय म्हणजे गुरु होईल? आणि एवढंच नाही तर आपण जर अनुग्रहित असू तर आपल्या गुरुची लक्षणं शोधा. आपल्या गुरुमध्ये कोणती लक्षणं आहेत? आपले गुरु जमदग्नी आहेत, आपले गुरु वसिष्ठ आहेत, आपले गुरु विश्वामित्र आहेत, आपले गुरु दत्तात्रेय आहेत, आपले गुरु भगवान शंकर आहेत, आपले गुरु कशासारखे आहेत? आम्हाला एवढा वेळच नसतो. आपल्याला दोनच गोष्टी पाहिजे असतात. पहिला पाहिजे असतो तो चमत्कार, जो आजच्या काळात शक्य नाही. शक्य नाही म्हणण्यापेक्षा आजचा काळ चमत्काराचा नाही आहे, चमत्कारिकपणाचा आहे, ही गोष्ट खरी. आणि म्हणून चमत्कारिक माणसं भेटतात. चमत्कार होतीलच, कारण विज्ञानाचा काळ आहे आणि विज्ञानाच्या काळामध्ये प्रयोगांनी सिद्ध व्हावं लागतं. आणि दुसरं आपल्याला एक पाहिजे असतं की गुरुनी सांगावं पटकन होऊन जावं. 10-20 वर्ष आपण चुका करायच्या आणि गुरुच्या एका शब्दामध्ये त्या चुकांचं निराकरण होऊन जायचं. आणि निराकरण झालं तर हे गुरु, आणि नाही झालं तर दुसरे आहेच. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की समर्थांनी सुद्धा आम्हाला सावध केलं की अडक्याचे तीन. समर्थांना समास लिहावा लागला. जाणते नो गुरु भजीजे, म्हणजे जसा जाणीवपूर्वक गुरु भजायचा असतो तसं गुरुला जाणून घ्यायचं असतं. आणि म्हणून आपला आपण ज्यांचे अनुग्रहित आहोत, ज्यांचे शिष्य आहोत, ते आपले गुरु आहेत कसे मुळामध्ये? आणि म्हणून आईवरून प्रारंभ करावा लागतो. माझा गुरु आईसारखा आहे का? गुरु माऊली म्हणावं का? आणि गुरु माऊली म्हणणं, आता आईचा मुलगा होणं सोपं आहे का वडिलांचा मुलगा होणं सोपं आहे सांगा बरं? आपल्या घरात हे सगळे नाते आहेत. कुणाचा मुलगा? अर्जुन कुणाचा मुलगा आहे? आणि मग आपल्याला माहिती आहे अर्जुनाचं नाव ते देवाला फार आवडत असे, आणि म्हणून त्याला ते कौंतेय म्हणतात.
अरे तू कोणतेही आहेस म्हणताना पांडुपुत्राणाम, पण तू अर्जुनाचा उल्लेख करताना मात्र की हे कोणतेही पण स्वतःला मात्र नंद नंदन म्हणवतात, यशोदा नंदन नाही म्हणवत, देवकी नंदन नाही म्हणवत, वसुदेवाचे म्हणून वासुदेव म्हणवतात, पण तो देवकीचं नाव लवकर सांगत नाहीत. आम्ही आठवण करून देतो, देवा देवकी तुमची आई आहे. मुलगा म्हणला, अपत्य म्हणला की नेमका कुणाचा आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती की देवाला ओळखताना भगवान कृष्णचंद्रांच्या बाबतीमध्ये जर पाहायचं असेल तर कृष्णचंद्रांना अधिक आनंद अधिक प्रसन्नता कोणत्या नावाने होती हो. आणि म्हणून आपण त्याला वासुदेवाय वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. मग आपण कोणाचे आहोत, आईचे आहोत का वडिलांचे आहोत? आईचं असणं किती कठीण आहे आणि वडिलांचं असणं किती सोपं आहे. वडिलांची वडिलांचं असणं, अरे मी माझ्या वडिलांचा आहे. वडील म्हणतात हा माझा मुलगा आहे, मजा बघा तुम्ही. पण हा कधीच म्हणत नाही की मी यांचा मुलगा आहे. भागवत जर ऐकायचं असेल, कृष्णचरित्र जर ऐकायचं असेल ना, तर पिता पुत्र संबंधातून ऐका, मजा येईल, आनंद होईल. हल्ली सांगणारे सुद्धा भागवतामध्ये पिता पुत्र संबंध सांगत नाहीत. पिता पुत्र संबंध सांगितला पाहिजे, कारण पिता पुत्र संबंधात गुरु शिष्य संबंध आहे. आणि म्हणून क्षुधा तृषार्था जननीम स्मरंती. आणि म्हणून आईची आठवण. आणि म्हणून जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणात भय तोपर्यंत त्याला पित्याची गरज आहे. आणि भय माणसाला सोडत नाही. आणि म्हणून पित्या कधी सुटत नाही. आणि म्हणून पित्याहून गुरुकडे जावं लागतं, पित्याची संकल्पना करत. आणि म्हणून गुरुशी वागायला शिकायचं असेल तर पहिल्यांदा वडिलांशी वागायला शिकावं लागतं. आपण वागतो का आपल्या वडिलांशी की हे माझे वडील आहेत? अनेकांना मी सांगतो, मी एक पुत्र म्हणून बोलत असताना असं मी म्हणेन, पण पत्नीचं उदाहरण घ्या. ती पतीशी वागेल, देवाशी वागेल आणि गुरुशी वागेल. आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की पती हा तिचा गुरु आहे. पण जितकं ती आपल्या गुरूंना मानते तितकं नवऱ्याला मानते का? कधी कधी मजा येते. मी तुम्हाला घरगुती उदाहरण देतो, पटकन पटेल. त्याचा फरक असतो कोणत्या वेळेला ते तारतम्य बाळगायचं असतं, का आपण आपल्या बुद्धीचा वापर करत नाही, का आमच्या लक्षात येत नाही. सुवासिनी म्हणून जेवायला जाताना आपल्या नवऱ्याला आधी जेवून घालून जात चला, तर तुम्हालाही जेवायचं पुण्य मिळेल आणि जे तुम्हाला जेवायला बोलवतील त्यांनाही पुण्य मिळेल. आता मला जेवायचं, तुम्ही जेवून घ्या. एक छोटा प्रसंग आपल्या घरात. आणि म्हणून ज्याला ज्या स्त्रीला आपल्या पतीशी वागता येतं, ज्या पुत्राला आपल्या पित्याशी वागता येतं, त्याला आपल्या गुरुशी वागता येतं. आणि म्हणून गुरुबोध आणि गुरुगीता असे दोन विषय आमच्याकडे आले जे गुरुची ओळख करून देतात. ज्ञान देणं हे गुरुचं काम का अज्ञान घालवणं गुरुचं काम? गुरुला माणसाची बुद्धी प्रिय आहे का गुरुला माणसाचं मन प्रिय आहे? गुरुचा संबंध कशाशी येतो? बुद्धीशी येतो.
वडिलांचा संबंध मुलाच्या बुद्धीशी असतो. आपल्याला माहिती आहे मुलाला किती मार्क मिळाले याची चर्चा आई जास्त करते का वडील जास्त करतात, कोण जास्त करत. आज आईला जर कोणती काळजी असेल ना तर आईला एकच काळजी आहे, नाही याला मार्क कसे मिळतील. आणि वडील म्हणतात जाऊ दे नापास झाला तर हरकत नाही, मी बऱ्याच वेळा झालो. वडील यथार्थ जाणतात आणि आई अनामिक भयानी पछाडलेली. आज कोचिंग क्लासचं उत्पन्न वाढतंय, जबाबदार बाप नाहीये आई आहे. शिक्षणाचा फुगवटा होत चाललाय, पैसा ताब्यामध्ये नाहीये. महागाई वाढती ती शिक्षणाने वाढतीये, कोणाला माहितीये. आपल्याला माहिती आहे की एखाद्या कॉलेजच्या परिसरामधले जर आपण आजूबाजूचे घरं पाहिले तर तिथले भाडे जास्त असतात. लोकांचा व्यवसाय झालाय आणि त्यांच्या वडिलांना माहिती असते की अरे काही होत नाही, तू काळजी नको करू, हा नापास झाला तरी मला चालेल कारण शेवटी माझा आहे, मला माहिती आहे हा कसा होणार आहे. आईच्या मनामध्ये संशयाचा बापाच्या मनात निश्चय असतो. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरा, दातृत्व कुल पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. त्याच्यामुळे आईकडे जाऊन पाहिलं की गुरु आईसारखा आहे का, गुरु वडिलांसारखा आहे का, आई आणि वडील गुरु सारखे आहेत. गुरुला जाणून घेणं आणि नेमकं कठीण होणार. गुरु इतका पटकन आकलनात येणारा विषय नाहीये, वागणं अत्यंत सामान्य असतो गुरुच. अगदी आपल्यासारखा सामान्य माणूस गुरूंकडे गेला तरी सुद्धा ते पटकन उठून स्वागत करते, अरे वा बरं झालं तुम्ही आला. आणि तुम्ही गेला नाही तर गुरु भेटायला तुमच्यापर्यंत येतील, अरे आला बरेच दिवस झाले तू आला नाही म्हणून आज मी आलो तुला भेटायला. आणि म्हणून पण गुरु कळत नाही अशातला भाग नाही. आणि म्हणून गुरुला अनेक विशेषण लावली गेली पण ज्यावेळेला विशेषण संपली त्याला गुरु ब्रह्मा म्हणावं लागतं, गुरुर विष्णू. त्यांनी समाधान नाही आलं गुरुर्देव महेश्वर, त्यांनी समाधान नाही झालं. पण खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर गुरु याही पेक्षा पलीकडे आहेत. आणि म्हणून गुरुचरित्रामध्ये संदीपकाची व्याख्या आली, व्याख्यान आलं, कथा आली. एका गुरुच्या सेवेमध्ये असताना ब्रह्मदेव आले, विष्णू आले, शंकर आले, तरी त्यांनी सांगितलं की तुमच्यापेक्षाही माझा गुरु थोडा वेगळ्या उंचीचा आहे. म्हणून गुरुचरित्राचा दुसरा अध्याय अत्यंत महत्वाचा ठरतो. आम्ही वाचतो, अनेक वेळा वाचतो, परंतु त्याच्यातल्या संस्काराला पकडण्याचा प्रयत्न करत नाही, त्याच्या अर्थामध्ये गुंतून पडतो. गीतेच्या अर्थात गुंतून पडतो, गीतेच्या संस्कारापर्यंत पोहोचत नाही. की गीता पहिल्या अध्यायामध्ये आमच्यावरती कोणता संस्कार करते हो, काय मांडणी केली आहे. गुरुचं प्राकट्य कुठे झालेलं आहे गीतेमध्ये, काय शब्द वापरले. गुरु म्हणून जेव्हा प्रकट झाले भगवान कृष्णचंद्र, शेता स्वतःला शिष्य म्हणून घेतलं ना की गुरुची प्राप्ती लगेच होते. आणि म्हणून अर्जुन फक्त शिष्यस्तेहम म्हणला, त्या देवातून गुरु प्रगट झाला. आणि अशोचादन वशोचस्त्वम प्रज्ञा वादांश भाषसे, काय बाहेर काढलं पहिल्यांदा, ज्ञान नाही
शहाणपण बाहेर काढलं. अरे म्हणजे एवढ्या ज्ञानी माणसासारख्या गप्पा मारतोस पण वागतो मात्र मूर्खासारखा, कोण म्हणू शकतो असं? ज्याला आपल्या चुका दिसतात ना तो गुरु असतो. थोडा अवघड विषय आहे आणि म्हणून गुरु त्याला करावं जो आपली चूक सांगतो. जो आपल्याला बरोबर म्हणतो तो गुरु होऊ शकत नाही, पण जो आपली चूक सांगतो. आईला मुलाची चूक कधीच दिसत नाही आणि म्हणून आम्हाला कृष्णाच्या खोड्या शिकवल्या. कितीही जरी कृष्णांनी, भगवान कृष्णचंद्रांनी गोकुळामध्ये दंगा मस्ती केली तरी यशोदा मात्र म्हणते की नाही नाही माझं बाळ शांत आहे, तुमचेच मुलं. परंतु नंदापर्यंत जेव्हा तक्रार पोहोचते नंद मात्र गप्प बसतात, काहीच बोलत नाही. उभ्या भागवतामध्ये नंद जास्त बोललेले नाही आहेत. नको तितकी बोलली ती यशोदा आहे. तिला आपल्या मुलाची चूक कधी कळलीच नाही, आपल्या मुलाच्या खोड्या तिला कधी खोड्या वाटल्याच नाही. अनेक वेळा खोड्या सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, चुका सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आईला गुरु होता येत नाही का? तिला तिच्या मुलाची चूक कळत नाही. किती तुम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करा. पण तू वडिलांना मुलाची फक्त चूकच दिसते, त्यांना दुसरं काही दिसतच नाही, म्हणून ते वडील. आणि चूक दिसल्यावरती दुरुस्त करण्याची संधी देतो तो गुरु. गुरु कधीही शिष्याची चूक दुरुस्त करून देत नाही पण दुरुस्त करायची संधी मात्र देतो. देव देत नाही ती संधी. देवाला स्वतःच्या सामर्थ्याचा थोडा अधिक विश्वास आहे. अरे हरकत नाही, या जन्मात चुकला तर पुढचा जन्म देतो तुला, पुढच्या जन्मात दुरुस्त करून घे. 7 जन्माचा वायदा देव करतो. परंतु गुरु मात्र तसं करत नाही, या जन्मी चूक दुरुस्त करून चल, तुला संधी देतो. आणि म्हणून गुरुची सत्ता काळावर आहे, कारण संधी काळातून येतात आणि काळातच गडप होतात. त्याच्यामुळे काळाची परिभाषा एकदाच असते. काळ एकदाच काम करतो, एकदाच संधी देतो आणि ती संधी जर सुटली, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी संधी येते पण एकदाच, आणि त्याच्यामुळे खूप सजग राहावं लागतं. म्हणून ज्यांनी काळा, ज्याची काळावर सत्ता आहे त्याला जाऊन विचारावं लागतं की ही संधी आहे का हा मोह आहे मला, याच्यात माझा नाश होईल का याच्यात माझी वृद्धी होईल. आणि म्हणून आमच्याकडे गुरु आज्ञेचं प्रमाण घेतलं. अनेकांना गुरुचरित्र वाचावं असं वाटतं पण मी एवढं सुचवेन, गुरुचरित्र वाचा का नाही हा ज्याचा त्याचा विषय, पण गुरुचरित्र वाचायच्या आधी एकदा ज्ञानेश्वरी वाचून घ्या. गुरु कळायला सोपा होतो. गुरु सगळे कळतील का नाही माहीत नाही. आणि म्हणून गुरु बोलतात ती गीता आहे आणि शिष्य बोलतो ती ज्ञानेश्वरी. जेव्हा शिष्य बोलतो गुरु बोलत नाही आणि जेव्हा गुरु बोलतात शिष्य बोलत नाही. आणि म्हणून मी आपल्याला कालही सांगितलं की गुरुला तत्व म्हणण्याची चूक कधी करू नये. गुरु हा तत्वात येणारा विषय नाही. काय झालं आमच्याकडे की आमचे विचार हे अनुवादित झाले, जे पाश्चिमात्यांचे विचार हे केव्हा आमच्यामध्ये मिसळून गेले आम्हाला कळलं नाही. गुरु ही व्यक्तीच माणसासारखा,
आणि म्हणून एका ठिकाणी उल्लेख बरा सुंदर केला, गुरु म्हणजे साक्षात ईश्वराचं मन, आणि म्हणून गुरुचा संबंध मनाशी येतो. आपला शिष्य समोर आला की गुरुला जर काही कळत असेल तर पहिल्यांदा शिष्याचं मन कळत. आणि मनामध्ये काय असतो, मनामध्ये जो विषय असतो ना त्याला अज्ञान असं म्हणतात. आणि मन एवढं अथांग आहे जेवढी बुद्धी उथळ आहे. म्हणा माझा देवा की बुद्धी कशी आहे, उथळ. आणि म्हणून आपल्याला किती कळलंय हे सांगायची धडपड कोणाची असती? नाही महाराज माहितीये, मला माहिती होतं आज तुम्ही असं बोलणार, उथळ बुद्धी आहे. अरे गुरु काय बोलणार बाबा, हे ज्यात परमेश्वराला देखील माहिती नसत. जो परमेश्वर देखील गुरुचा द्वारपाल आहे. आणि असे अनेक उदाहरणं आमच्या इथे इतिहासात आणि पुराणामध्ये प्रसिद्ध आहेत. आपल्याला देव फार मोठा वाटत असतो का? कारण गुरु कळत नसतो. पण ज्या दिवशी गुरु कळतो ना त्या दिवशी देव लहान होऊन जातो. इतका लहान होतो की आपल्या हातावरती मावतो. कोणी केला इतका लहान? इतका मोठा असणारा विठोबा जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा किती लहान होतो. विटेवरी उभा कटेवरी हात, अवघ्या विश्वाला ज्याने पेलून धरलंय आपण त्याला पेलून धरतो. सकाळी तो आपल्या हातावर बसतो. आपल्याला वाटतं का त्यावेळेला की देवा सारं ब्रह्मांड तुमच्यावरती अवलंबून आहे आणि आज तुम्ही माझ्या हातावर अवलंबून आहात. कटेवरती हात ठेवा का एका पायाने लंगडत या, डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणतो. किती लहान होतो पटकन. पण या देवाला लहान करण्याचं ज्याने विश्वरूप दाखवलं, अद्भुत दर्शन दिलं, पण त्या देवाला लहान करण्याचं सामर्थ्य. आणि म्हणून मी काल आपल्याला सांगितलं की आपल्या देवाऱ्यात आपले गुरु बसलेले असतात आणि गुरुच्या चरणावरती आपला देवारा असतो. आणि म्हणून हे सामर्थ्य त्या गुरुचं आहे की जे गुरु त्या देवाला लहान करून टाकतात. गुरुच्या जवळ गेलं की देव लहान झाला. परंतु ही उथळ असणारी बुद्धी मात्र फरक करायला लागते. आणि त्याच्यामुळे गुरु बुद्धीकडे जात नाही. गुरुला बुद्धीशी काही घेणं देणं नसतं. त्यांना निर्बुद्ध शिष्य चालतो. कारण या निर्बुद्ध शिष्याचं एक लक्षण असतं की त्याला जितकं सांगितलं ना तितकं तो बरोबर करतो. पण उथळ बुद्धीचा शिष्य थोडं जास्त करून जातो त्याच्यात. जेवढं ऐकायला पाहिजे तेवढं न ऐकता भलतच काहीतरी ऐकू येतो. नाही महाराज तुम्ही म्हणले होते, पण काय शक्य आहे आजच्या काळामध्ये होऊ शकतं का एवढं माणसं जमा होणं, पैसा जमा होणं, हे जमा होणं, लोक काही देत नाही, देवधर्म करत नाही, काही मानत नाही. आपल्याच सुरुवात नकारातून होती. आणि त्यानंतर तरी जाऊन तर ये, बघून तर ये, भेटून तर ये. आणि त्यामुळे ज्या या गोष्टींमधून, म्हणून आपल्याला आपल्या गुरुच्या चरित्राचं चिंतन करता आलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात कठीण आहे गुरुचं स्मरण करणं, सगळ्यात कठीण आहे गुरुचं ध्यान करणं. देवाचं ध्यान करणं सोपं आहे. जसं आपल्या वडिलांचं ध्यान आपल्याला नाही, आपल्या वडील आठवत नाही आपल्याला. बरेच जण सांगतात माझे वडील काही माझ्या स्वप्नात येत नाही, होते तेव्हाही नाही आणि आता नाहीत तरी नाही. आणि आलेच कधी वडील स्वप्नामध्ये तर हा कुणाला तरी जाऊन विचारतो की का काही श्राद्ध चुकलं का पक्ष चुकलं माझे वडील आले स्वप्नामध्ये. वडील आले आनंद आहे ना बाबा, विचारून घे काय विचारायचं.
होते तेव्हा बोलला नाही आणि ते स्वप्नात आले तर कळलं नाही. फार दुरावस्था झाली आहे. आणि म्हणून आमच्या समर्थांनी पण सांगितलं की प्रपंच करावा नेटका. प्रपंचकडलं दुसरा तिसरा काही विषय नाही आहे. राखावी बहुतांची अंतरे. ज्याच्याशी जसं वागायचं त्याच्याशी तसं आपल्याला वागता आलंच पाहिजे. आणि म्हणून गुरुचं लक्ष शिष्याच्या वागण्यावरती असतं. हा कसा वागतो. आणि त्या देवालाही मोठं आश्चर्य वाटत. म्हणून जसं तसं गुरुचं सान्निध्य येत जातं देव तसा तसा लहान होत जात. आणि जसं गुरुपासून हा लांब होतो देव याच्यापासून लांब जात. आणि म्हणून या दोन तीन गोष्टीचा विचार करणं, या चरित्राच्या अनुषंगाने त्याचं चिंतन करणं. आणि म्हणून गुरु या संस्थेचा इतिहास आपल्याला जाणता आला पाहिजे, कळवून घेता आला पाहिजे. आणि म्हणून गुरु सांगत असतात की अरे मी तुला असा कळणार नाही बाबा, जरा माजवळ येऊन राहा, मी सांगतो तेवढं काम कर, बाकी काही करू नको. परंतु त्या शिष्याला पटलं तरी सुद्धा कळलं तरी सुद्धा त्याला वळत नाही. नाही महाराजांना काय कळतं, महाराज तर म्हणतच असतात. महाराज कधी नोकरीला गेले, महाराजांनी कधी धंदा करून पाहिला, त्यांना काय माहिती धंद्यात काय टेन्शन असतं. आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की दोन दिवस आपण या विषयाला याच्याकरता दिले. हा गुरुचा गौरव, गुरुचे गुण आपल्याला पहिल्या दोन दिवसात कळणं. आणि स्वामींचं चरित्राबद्दल काय सांगा, ज्याचा प्रारंभच मुळामध्ये सोनेश्वराच्या इतिहासापासून सुरू होतो. नाव सोनेश्वर आहे त्याचं. गुरु शिष्याच्या संबंधामधून आलेली सुरुवात. आणि म्हणून कथा मा चरित्रात वर्णन केलेला प्रसंग भावरूपतेने उलगडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला घाई झालेली असती पारायणाची, किती अध्याय, किती वेळा संपवायचे, किती राहिलंय, किती वाचलंय याच्याशी घेणं नाहीये, किती राहिलंय. आणि केव्हा फेसबुकवर सांगल असं होऊन जात. काही जण तर फोटो देतात, गुरुचरित्राचे पारायण सुरू, गुरुचरित्राच्या पारायणाची समाप्ती. अरे कोणाला कशाला सांगतो बाबा. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःच्या आनंदासाठी गुरुचरित्र हे आपल्या वागण्याचं प्रतिबिंब आहे. आपण कसे वागतो हे जर कळून घ्यायचं असेल तर आपल्या गुरुच्या चरित्राचं पारायण करावं. लगेच कळतं की आपण कसे वागतो. गुरुनी काय शिकवलंय हे कळेल का नाही कळेल माहीत नाही, पण गुरुपेक्षा आपण विपरीत वागतो हे मात्र कळायला. आणि म्हणून गुरुचं चरित्र आपल्या वागण्याचा आरसा आहे. स्पष्ट रूपाने त्याच्यात दिसायला आपल्या चुका मॅग्निफाय व्हायला लागतात, मोठ्या व्हायला लागतात, मोठ्या होऊन दिसायला लागतात. आपली चूक जर कळून घ्यायची असेल मान्य करा का नका करू तो पुढचा विषय, पण तुम्ही कळवून घ्यायची असेल. आणि म्हणून कोणालाही तुम्ही विचारा अरे वा गुरुचरित्राचं पारायण केलं चांगली गोष्ट आहे, कशासाठी केलं, कोणी हे सांगणार नाही तुम्हाला की स्वतःच्या चुका कळण्यासाठी केलं. न्याहो त्या मुलाला नोकरीच लागत नव्हती त्याच्यासाठी केलं, न्याहो बायको ऐकतच नव्हती, माहेरीच जात होती सारखी. शेवटी महाराजांना साकडा घातला, महाराज जरा बघा आणि काय सांगावं तुम्हाला. महाराजांनी असा चमत्कार केला की तिचं माहेरी जाणंच बंद झालं. ते म्हणले का बरं, काय शेजारीच राहायला आले म्हणले, सासरा शेजारीच राहायला आला. काय गुरुचा चमत्कार.
उथळ बुद्धी आहे. इतकी बुद्धी उथळ असता कामा नये. आणि म्हणून गुरु म्हणतो, बाबा रे तू निर्बुद्ध होऊन ये, तुझ्या बुद्धीला जास्त माझ्या समोर आणू नको. आणि म्हणून आपल्या चुका कळण्यासाठी गुरुच्या चरित्राचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि मग हळूहळू आपल्याला कळायला लागतं, जी पावलं गुरूंची दिसतात, जे चरण गुरुची दिसतात, ते धरणं फार सोपं आहे. पण आपल्या गुरुचे चरण आपल्या ध्यानामध्ये उमटावेत, आपल्या गुरूंचे चरण आपल्या ध्यानामध्ये प्रगट व्हावेत. मागूनच घ्यायचं असेल कधी गुरुला तर जरूर मागून घ्या की महाराज जेव्हा मी नमस्कार करेन ना तेव्हा तुम्ही मला दिसला पाहिजे. सगळ्यात मोठं वरदान ज्याला आपण म्हणतो, सगळ्यात मोठं वर ज्याला आपण म्हणतो, एक अत्यंत श्रेष्ठ असणारा विषय, एक अत्यंत श्रेष्ठ असणारा विषय हे गुरुची असणारी सारी संकल्पना. विराजी महाराज गुरुचरित्राचं चिंतन करावं आणि गुरुनी यावं. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव. त्याच्यामुळे अत्यंत कठीण असणारा, लवकर न कळणारा, न आकळणारा, पण एक अजून सोपा मार्ग आहे. गुरु कळायला जो विषय महत्वाचा असतो ना त्याला अनुभव असं म्हणतात. अनुभवातून गुरु लवकर कळतात, विचारातून कळायला वेळ लागतो पण अनुभवातून लवकर कळतात. आणि आपल्याला आपल्या गुरूंचा अनुभव घेता आला पाहिजे. परीक्षा ही शिष्याची नसती, परीक्षा रोज गुरुची असती. अरे बाबा इतकं वेळा तुला सांगितलं तू शाणा नाही झाला. एक अवघड असणारा विषय. आणि म्हणून मी आपल्या की ज्याला आपल्या चुका कळवून घ्यायच्या आहेत त्यांनी पारायण करावं की आपण कुठे चुकतोय, आपली चूक कुठं होते, काय यश येत नाही आपल्याला, काय अडचण झाली. पण आपण कधी प्रारब्धाचं नाव घेतो, कधी भाग्याचं नाव घेतो, कधी दुर्भाग्याचं नाव घेतो. काही झालं नाही तर ग्रह गोलादी तारे कुठे गेलेच नाही, ते असं होणारच आहे. साडेसाती चालू आहे सध्या. पटकन आपल्याला जी माणसं ज्योतिष शास्त्राची जाणकार आहे त्यांनी एका गोष्टीचा विचार करावा. आणि म्हणून जाहीर सांगतो, कोणत्याही ग्रहाचा असा प्रताप नाहीये की त्याने आपल्या जीवनाची दिशा चुकावी. कोणताही ग्रह एवढा समर्थ नाहीये. ग्रह हे या व्यवस्थेमध्ये बांधलेले मर्यादित सामर्थ्यांचे फार समर्थ नाहीये. त्यांना दिलेलं, नेमून दिलेलं काम ते करतात, परंतु ते कधी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाहीत, कधी कुणाच्या वाट्याला अपयश टाकत नाही. आणि असे जर ग्रह असते ते त्या परमकारुणिक असणाऱ्या त्या परमेश्वरांनी ग्रहांची निर्मितीच केली नसते. जो दयागन परमेश्वर माणसाला सुख लाभावं म्हणून सदोदित प्रयत्न करतो, तो माणसाला त्रास देणाऱ्या ग्रहांची निर्मिती कशाला करेल. जो देव अनेक प्रकारचे अवतार धारण करतो आणि या विश्वामध्ये असणाऱ्या दुष्ट शक्तींचा नाश करतो आणि पुन्हाही विश्व संचालित करतो, एक नव्हे दहा वेळा अवतरित होतो, एवढे कष्ट तो देव घेतो,
तो तो ग्रह गोलादी तारे कशाला जात. पण होतं काय की वागता वागता आपल्या चुका कुठे होतात हे आपल्याला कळत नाही आणि अपयश वाट्याला येतं, कार्यसिद्धी होत नाही. आणि मग आम्ही ज्योतिषाकडे जातो आणि त्याला विचारतो ना फार दिवस झाले बा आणि असं माझं काम होत नाहीये. तो ग्रहांना प्रश्न विचारतो की याची चूक नक्की कुठे झाली आहे. आणि ते साक्षीपर असणारे ग्रह आपली चूक दाखवून देतात. मग तो कोणी ज्योतिषी असेल तो सांगतो अमुक एक करा तुम्ही तुमच्या चुकीतून मोकळे होता. हा प्रताप ग्रहांचा नाहीये, ती ग्रह हे सहाय्यार्थ आहे. जीवनाची वाटचाल करताना होत असेल तर ग्रहांचं सहाय्य होत. आणि आपल्याला माहिती की त्याच्यात सगळ्यात प्रबळ ग्रह जर कोणता असेल तर त्याला गुरु असं म्हणतात. तिथे देखील गुरु आहे. परंतु काही विषय न कळल्यामुळे ही मोठी अडचण होती. आणि म्हणून मी आपल्याला थोड्या गुरु शिष्य संबंधाकडे वळवण्याचा जो प्रयत्न करतोय, थोडं त्याचं चिंतन करण्याचा आपण जो प्रयत्न करतोय, कारण परमपूजनीय अण्णा स्वामींचं जे चरित्र प्रारंभ होतं ना ते त्या सोनेश्वरापासून. आणि या सोनेश्वराचा आपल्याला माहिती की गुरु शिष्य एकत्रित आले की देव आला म्हणून समजा. आणि म्हणून आपल्याला माहिती की त्या कथेचा संदर्भ नेहमी दिला जातो की जी नवनाथामध्ये कथा आली आहे. नवनाथांची कथा आहे, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाच्या संबंधाची कथा आहे. देवाच्या लीला कळतात पण गुरुच्या लीला कळत नाहीत. आणि मच्छिंद्रनाथांनी अशा अनेक लीला केल्या, अगदी स्त्री राज्यापर्यंत जाऊन आले. पण होता खरा गोरक्षनाथ. आणि म्हणून सगळ्या नवनाथामध्ये एका अर्थाने आपल्याला म्हणता येते. पण गोरक्षनाथांचे काही ज्यांना गोरक्षनाथाचं चरित्र माहिती आहे, गोरक्षनाथ हे रसायन शास्त्रज्ञ होते, अल्केमीचे मास्टर, रसायन शास्त्राचा एक अत्यंत श्रेष्ठ असणारा जर कोणी शास्त्रज्ञ होता. आणि म्हणून गोरक्ष किमयागार असं त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे, किमया अल्केमी म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. आणि अनेक प्रयोग केले. प्रयोगाने ज्या नाथांनी विज्ञान सिद्ध करण्याचा प्रयत्न केला ते गोरक्षनाथ. आणि म्हणून गोरख असा तो शब्द आहे. मच्छिंद्रनाथाच्या सहवासाने आलेला हा सारा अधिकार. आणि म्हणून कळलं की आपले गुरु स्त्री राज्यात गेलेले आहेत. आजचा शिष्य तर कोर्टामध्ये केसच करेल आपल्या गुरुवर. फसवणुकीचा गुन्हा, आम्हाला फसवलं. आम्ही कल्पना करून घेतो की गुरु म्हणले की असे असले पाहिजे. आणि आपण पाहू शकतो एक जवळचं उदाहरण म्हणून मी आपल्याला देतो की आप्पा महाराजांना जेव्हाही आपण पाहतो गुरुची कोणती लक्षणं दिसतात. काही जटाजूट धारण केलंय, काही मृगचर्म परिधान केलंय, वस्त्रांमध्ये काही तुमच्या आमच्यासारखी वस्त्र, तुमच्या आमच्यासारखे राहतात, तुमच्या आमच्यासारखा प्रपंच करतात, तुमच्या आमच्यासारख्या काळजा करतात, सगळं तुमच्या आमच्यासारखं आहे. काहीतरी फरक आहे का, काही वेगळं आहे का? ते वेगळं काही नाही. असला फरक तर इतकाच आहे, लोक आपल्याला पाहून माना वळवतात आणि त्यांना पाहून माना झुकवतात, हा फरक आहे. कसं होतं माहीत नाही, काय दिसत. आणि म्हणून गुरुचं प्राकट्य, गुरुचं प्रगटीकरण अत्यंत विलक्षण असणारा विषय. तर उद्या त्यांनीच आपल्याला हा प्रश्न विचारला की असं तुम्ही माझ्यात काय पाहता की मला नमस्कार करता.
आपण नमस्कार करतो ते नमस्कार घेतात, पण त्यांनी जर कधी विचारलं की का नमस्कार करता, काय उत्तर आहे आपल्याकडे? आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे की महाराज मी तुम्हाला का नमस्कार करतो। नमस्कारे तुटती दोषांचे गिरीवर, समर्थांनी सांगून ठेवलं की नमस्कार करा केल्याने होतं काय? नमन, आपल्यातलं मन बाहेर येतं लागलीच, जे मन आत दडलंय, बुद्धी काही लपू देत नाही आणि मन उघड कधी होऊ देत नाही। आपल्या मनात काय काय हो आपल्याला तरी माहिती आहे का? नाही माहिती। किती गोष्टी आपल्या मनात आहेत, आपल्या मनातलं म्हणून सांगताना आपण दुसऱ्याचं उदाहरण देतो, आपल्या मनातलं नाही सांगत। नाही, माझ्या मनात असं आहे टीव्ही घेऊनच टाकावा, ते आपल्या मनातलं नसतं, दुकानात पाहिलेलं असतं, पण सांगताना आपण, पण आपल्या मनातलं खरंच सांगायची जर वेळ आली सांगता येतं का? सांगा। आता या क्षणी आपल्या मनात येतंय हातपाय लांब करावे आणि चांगलं झोपावं, झोपता येतं का? म्हणता येतं का? नाही, काय नाही, बस मला आता वाटलं ना, लावून द्याव ब्रह्मानंदी, कोण जीवा ते सांभाळी, समोरच्या खुर्चीचा उपयोग पाय ठेवायलाच जास्त चांगला असतो। नाही, बराच वेळचे बसून येतो त्याच्यामुळे थोडं, पण मनातलं का नाही सांगतायत? आणि देव एका गोष्टीला बांधिले, जे तुझ्या मनात येईल ते मी पूर्ण करतो, मला जिवंत राहावं असं वाटतं मी लगेच राहतो, कारण माझ्या मनात आहे। पण जरी किती आपल्या मनात आलं की उठावून समोरच्याच्या दोन तोंडात माराव्यात, तरी नाही करताय, कारण आपल्याला माहिती असतं आपण जर याच्यात दोन तोंडात मारले हा तर हा 10-12 आपल्या तोंडात मारेल। मन प्रगट नाही करताय, मन प्रगट करण्याची हिंमत माणसात नाहीये, त्या मनाला इतकं दाबून ठेवलंय आणि तरी एवढं सगळं करून माणूस रडतो, नाही माझ्या मनासारखं होत नाही, आणि त्या मनाला कधी प्रगटच करत नाही। आपल्याला माहिती अण्णा महाराजांनी सुंदर शिकवण दिली की मन आपल्या मनाला खंबीर कसं करायचं, मनाच्या बळकटीविषयी, मनाला मजबूत करण्याविषयी, मनाला सामर्थ्यशील करण्याविषयी। अण्णा महाराजांची किती पद आहेत आपल्याला माहिती असली पाहिजे। तुम्ही म्हणणारी माणसं आहात, पद ऐकणारी माणसं आहात, पण किती ठिकाणी त्यांनी सांगितले। आणि गुरुची एक किमया मोठी सुंदर असती, गुरु पुढे गेलं की मनाला कितीही लपवायचा प्रयत्न करा, मन तिथे प्रकट होऊन जातं। नमनहा, आज दडवून ठेवलं होतं, खोलवर दडवून ठेवलं होतं, पण हे खोलवर दडवलेलं मन गुरुच्या समोर आल्याबरोबर एकदम बाहेर येऊन जात। यात माणूस रडतो यात खरं बोलायला लागतो। नाही महाराज, माझ्यासारखा पापी कोणी नाही, माझ्यासारखा नतद्रष्ट कोणी नाही, मी फार वाईट आहे। जगाला वाईट म्हणणारा माणूस गुरु पुढे प्रगट झाल्यावर स्वतःला वाईट म्हणून घ्यायला, आणि ते म्हणतात अरे नाही नाही असं काही नाही, मला माहिती आहे तू तसा नाही आहेस, तुझ्या इतका सज्जन कोणी नाही आहे, का? कारण तू तुझं मन जगाला कळू देत नाहीस। आणि म्हणून गुरुची पहिली भेट शिष्य सगळी कबुली देऊन टाकतो, काय खोटापणा केला, काय केलं, काय नाही। मला तर कधी कधी असं वाटतं की सरकारमध्ये एक डिपार्टमेंट गुरुचं असावं। इन्कम टॅक्स कोणी चुकवू शकणार, कारण गुरु पुढे लपतच नाही।
मजा येऊन जाते कधी कधी. पत्नी जाते पतीची तक्रार घेऊन गुरुकडे आणि सांगते नाही अजिबात ऐकत नाही, उशिरा घरी येतात, असं करतात, सगळं सासूबाईंच्या हातामध्ये देऊन टाकतात, दिराला विचारतात, मला काही विचारतच नाही, मी मेली फक्त कामासाठी. गुरु ऐकून घेतात आणि जाता आता परत गुरु म्हणतात तू शहाण्यासारखी वाग, पण त्याला काय सांगायचं ते मी सांगतो. शेकडा 80% तक्रारी गुरु दरबारात अशा निकाली काढून टाकतात. हे गुरुला कळतं कसं कोण चूक बरोबर, हे गुरु न्याय कसा करतात, तर्काच्या जोरावर करतात, बुद्धीच्या जोरावरती करतात, न्यायशास्त्राच्या जोरावरती करतात, कशाच्या जोरावर, कशाच्या अधिष्ठानावरती. आणि म्हणून गुरुकडे जी क्रिया घडते त्याला शुद्धीकरण म्हणतात. गुरु त्या मनाला शुद्ध करत जातात, दर वेळेला गेले की त्या शिष्याच्या मनातलं काढून घेतात आणि असं काढता काढता. आणि म्हणून आपल्याला की तिथे नतमस्तक व्हावं लागतं, तिथे झुकावं लागतं, म्हणजे तिथे बुद्धीची शरणागती द्यावी लागते, आपली उथळ असणारी बुद्धी हळूहळू गंभीर व्हायला लागते. गुरुकडे जाता जाता जीवनातल्या तक्रारी कमी व्हायला लागतात, मार्ग सापडायला लागतात. का बरं, कारण आता ते मन मोकळं होत चाललंय, त्या मनाला दडपून ठेवलं. मन एव मनुष्याना, अर्जुनाच्या मनामध्ये काय होत नेमकं, किती वेळ लागला देवाला, 700 श्लोकापर्यंत पोचावं लागले अर्जुनाच्या मनातलं काढण्यासाठी. जोपर्यंत अर्जुन बुद्धीचा उपयोग करतोय तोपर्यंत देव म्हणतात येऊ दे, किती तुला कळतं तेवढं सगळं बाहेर येऊ दे. देवाला आधीच कळून चुकलं होतं की याला काही कळत नाही खरं म्हणजे. पहा म्हणत होता मला सगळं कळतं, देवा तुमच्यापेक्षा कळतं, शास्त्र मला जास्त माहिती आहे. तिथं प्रज्ञाचा का भाजा सुरुवातच केली तत्वज्ञानच. आपण इथं लोकांचाच गुरुला प्रश्न विचारतो ने माया नक्की काय असती आणि थोडं ब्रह्म समजून जाणार. आधी जाऊन पोटभर जेवून ये गुरु सांगतो, मग बघू आपण माया ब्रह्माचा घोटाळा तू आणि मी दोघही बसून बघू, तुझ्याकडची माया आणि माझ्याकडचं ब्रह्म. माझ्याकडचं ब्रह्म तू घेऊन जा आणि तुझ्याकडची माया जमा करून जा, थोडा कार्यक्रम करता येईल आपल्याला. पण याला भेटायला गुरुकडची माया पाहिजे असती आणि आपल्याकडचं ब्रह्मगुरूला द्यायचं असत, हा उलटा आलेला असतो. आणि म्हणून ठकासी असावे महाठक, आमच्या समर्थ सांगतात. कोण ठक असतो, तो आलेला शिष्य ठक असतो. कुठे खोटं बोलायचं हे त्याला आधी कळलेलं असत आणि गुरु पण फसल्यासारखं करतात. गुरुला गुरु इतका मोठा अभिनेता कोणी नाही, कोणी फसवायला आलं तर गुरु फसल्यासारखं करतात. आपल्याला वाटतं आपण जाऊन म्हणतो महाराज तुम्ही त्याच्यावर विश्वास न करू, तो खोटं फार बोलतो. ते म्हणतात अरे बोलू दे, माझ्याशीच बोलतो ना, जरा येऊ दे बाया. असीम अवस्थेपर्यंत त्याला सीमित करून टाक. आणि म्हणून दोष काढणं व चुका दुरुस्त करण्याची संधी देणं याच्याकरता समाजामध्ये गुरुपीठ असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु याकरता लागतो की ती चूक जर दुरुस्त झाली तर त्या चुकीचा परिणाम भयंकर होत नाही कधी. आणि म्हणून शिष्य प्रगतीपर राहतो. आणि ही व्यवस्था ही फक्त भारतीय परंपरेमध्ये, वैदिक परंपरेमध्ये. आणि म्हणून गुरु कळवूनच घ्यायचा असेल, मला गुरु आहे म्हणजे काय, मला चुका करायची मोकळी, कारण मला माहिती आहे माझ्या चुकेला दुरुस्त करायला माझा गुरु बसलाय. पण गुरु जर माझी चूक दाखवेल तर कधी गुरुवर ज्ञान गेलं की महाराज बोलतच असतात, मलाच काम सांगत असतात, मीच सापडतो नेहमी त्यांना. अरे भाग्य आहे बाबा तुझं की तुझी आठवण करतात. आणि ज्याची आठवण
गुरु करतात ना, त्यांनी नक्की समजावं, आपलं आयुष्य वाढलं. म्हणजे आठवण कशा करताय निघो? अरे त्याच्या इतका मूर्ख शिष्य कोणी नाही असं जरी गुरु बोलले तरी तुमचं आयुष्य वाढलं म्हणून समजा, तुमचं संकट टळलं म्हणून समजा. प्रयोग करून पहा, मी आव्हान देऊन सांगतो. पण असं काहीतरी करा की जेणेकरून गुरुला आपली आठवण आली पाहिजे. वाल्मिकी व्हा वा वाल्या कोळी व्हा, काहीतरी व्हा. स्थितप्रज्ञा बसू नका. आजकाल स्थितप्रज्ञा म्हणजे काही न करणारा आणि दुसऱ्याला शहाणपणा शिकवणारा. आणि काय लागतं मोदीवरती बोलायला? आणि मोदीचं चुकलं, नोटाबंदी केली, तुझ्याकडे नोटाच नव्हत्या तर बंदी करून काय फायदा आहे? पण नाही नाही, मोदींचं चुकलं. बोल ना. आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की आज जो महत्वाचा पाठ आपल्या लक्षात घ्यायचा ना आपल्याला, की आपल्या सगळ्यात जर काही मानवी जीवनामध्ये घडणारी घटना असेल तर त्या चुका आहेत. लहान जन्माला आल्यापासून ज्या चुका घडत जातात आणि त्या चुकांचे परिणाम आपल्या वाट्याला जेव्हा यायला लागतात तेव्हा आपल्या जीवनामध्ये जे जन्माला येतं त्याला दैव म्हणतो आपण, देव नाही म्हणत. आणि हेच दैव पुन्हा दुर्दैव म्हणवलं जात. आणि म्हणून गुरु त्याचं मूळ साफ करून टाकतात. आणि म्हणून मुले कुठा राहा, मुळावरती घाव घालतात आणि त्याला चूक सरळ सांगत नाहीत, त्याला त्याची चूक दाखवून देतात. बेटा इथं चुकलायस, तेवढी दुरुस्त करून घे, संधी देतात. आणि आपल्या चुकांमुळे आपल्याला गुरु कळत नाही, अन्यथा गुरु न कळण्यासारखं गुरुमध्ये काही नाही. गुरु काही रहस्य नाही आहे, गुरु काही मायावी नाही आहे, गुरु काही जादूचा नाही आहे, गुरु काही लपलेला नाही आहे, गुरुची कोणती गोष्ट लपलेली नाही. जे ते उघड आहे केव्हाही त्या गुरु तत्पर आहे, ज्याला एव्हर रेडी असं म्हणतात, तयार उत्तराचा आहे. कधी प्रश्नाला नंतर उत्तर देतो हे उत्तर गुरुचं कधीच असत नाही. ज्या क्षणी प्रश्न त्या क्षणी उत्तर. कधी म्हणणार नाही थांब थोडं तुला विचार करून सांगतो, मला आठवावं लागेल आणि मला पुस्तक पाहावं लागेल आणि धर्मसिंधू पाहून सांगतो, नाही तर निर्णय सिंधू पाहून सांगतो. आणि म्हणून 27 शास्त्र गुरुच्या दरबारचे मानकरी असतात. 27 शास्त्राच्या पलीकडे ज्ञानाचा विस्तार नाही आहे. 27 स्मृती आहेत. पण दरवेळेला गुरुस्मृती ज्याला म्हणतात. आणि म्हणून चूक सुद्धा जरी झाली अहो एवढंच नाही तर त्या देवाला सुद्धा भीती वाटायला लागते. आणि म्हणून त्याला पूजा तुमच्याकडनं घ्यायची नसती, परंतु गुरुनी सांगितलंय पूजा कर, आता तो देव घेत राहतो. आणि म्हणून मी आपल्या चुकीचं पटल आड येत असल्यामुळे आपल्याला गुरु कळत नाही आणि आपल्या चुका आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला गुरु कळत नाही. आणि म्हणून त्या चुका घालवण्यासाठी कळो का न कळो, आणि म्हणून आपण प्रयोग करून पाहत नाही. आपण चरित्र वाचतो. म्हणून त्या गोरक्षनाथाचा विषय दिला, ते म्हणले की अच्छा आपले गुरु असे आहेत काय, स्त्री राज्यात जाऊन राहतात का? कडकडीत ब्रह्मचारी असणारे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला इतिहास माहिती होता का नाही मला माहित नाही. ते हनुमंतांनी दिलेलं वरदान आणि त्याच्याकरता शब्दामध्ये पकडलं होतं मच्छिंद्रनाथांना. कथा माहिती आहे की नाही गोरक्षनाथाला माहित नाही, पण कोणीतरी सांगितलं अरे काय तुझा गुरु आहे स्त्री राज्यात रममान झाला आहे. ते म्हटलं अच्छा आता असं आहे का, घेऊन येतो जाऊन. आणि या परमार्थ परंपरेमध्ये परमार्थाच्या इतिहासात पहिला प्रसंग घडला की शिष्य येणार म्हटलं तो गुरु घाबरला. अरे म्हटले काय तू, दूतांनी येऊन खबर दिली की गोरखनाथ आले. आणि मच्छिंद्रनाथांना कळलं त्या स्त्री राज्यामध्ये की आता गोरखनाथ आलेत आपल्याला घेऊनच जाणार.
वाईट वाटायला लागलं. लीला आहे त्याची, आमच्या भगवान शंकरांनी लीला केली. सती दाह प्रसंगामध्ये गेली, म्हणून मी आपल्याला काल या तर्कमुद्रेचं सांगितलं. जी लीला केली आणि मच्छिंद्रनाथ घाबरले, जेवण जाईना, रात्री झोप येईना. मग तिने विचारलं, राणीने विचारलं, काय झालं? अगं म्हणे, काय सांगावं तुला, गोरखनाथ येतोय. गुरुला भीती आणि शिष्याची. प्रसंग कळला पाहिजे, लीला कळली पाहिजे. लीला हे शिकवण्याचं साधन आहे. गुरु लीला का करतात? देव लीला का करतात? का देव वारंवार जन्माला येतात? का पुरुषार्थ करतात? का पुन्हा निज धामाला जातात? ही लीला का करतात? लीला हे सुंदर असं साधन आहे शिकवण्याचं. आणि लीला काय शिकवते? तर नीती शिकवते. आणि म्हणून लीलांचं स्मरण करावं लागतं. ज्याला कृष्ण नीती शिकायची आहे त्यांनी भागवत ऐका. काय कृष्ण नीती? येऊ कृष्णनीती नावाचा ग्रंथ आहे का असं लोक विचारतात. कृष्णनीती नावाचा कोणताही ग्रंथ नाही. पण कृष्ण या शब्दाचा जर नीती रूपाने अर्थ काढायचा असेल तर प्रसंगाच्या आधी जो तयार असतो त्याला कृष्ण म्हणतात. ही नीती आहे कृष्णाची. अहो कृष्ण म्हणजे काय? तुम्ही कोणाला कृष्ण म्हणाल? कृष्ण हा शब्दच कसा आहे? आणि म्हणून दोनच चरित्र आपल्याला अशी दिसतात, एक कृष्णाचं चरित्र आणि एक कृष्णेचं चरित्र. ही कृष्णा कोण आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आम्हाला देवकी नंदन वसुदेव सुतम असे कृष्णचंद्र आम्हाला माहिती आहे, ते कृष्ण आहे. पण ही कृष्णा कोण आहे? कुणाला वरदान होतं? का बरं तिला? आणि भगवान कृष्णचंद्रांनी दिलेलं नाव का द्रौपदी एवढी प्रिय आहे? महाभारतामध्ये असणारं द्रौपदीचं चरित्र जर आम्ही तपासून पाहिलं तुम्हाला आव्हान देऊन सांगतो मी, एखाद्या स्त्री चरित्राचा जर स्त्रियांना अभ्यास करायचा असेल ना, तर हिंमत असेल तर द्रौपदीचा अभ्यास करा. प्रयत्न करून पहा की द्रौपदीच्या चरित्राचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. जी अग्नीतून जन्माला आली, अग्निशिखा म्हणवली गेली, जी तप्त आहे, आणि भगवान कृष्णचंद्र तिला उपाधी देतात, तिला कृष्णे म्हणतात. आज एक पुराण इतिहास आणि तत्वज्ञानाला जर कोड्यामध्ये टाकणारा जर काही विषय असेल तर ते भगवान कृष्णचंद्रांचं आणि द्रौपदीचं नातं आहे. काय संबंध आहे तो? कसा आहे तो? अनेक जण आहे, प्रत्यक्ष सुभद्रा आहे, रुक्मिणी आहे, कोण नाहीये तिथे? परंतु का बरं आपल्याला कळलं पाहिजे कृष्णाचा आणि कृष्णेचा विषय. आणि म्हणून मी आपल्याला कृष्ण शब्दाची नीती, कोणती नीती आहे ती, कृष्णाकडनं कोणती नीती शिकावी, त्या प्रसंगाच्या प्रसंग येण्याच्या आधी जो तयार असतो ना तो कृष्ण आहे. आणि म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरु. आणि हीच नीती गुरूंची असते. आणि म्हणून शिष्यावर प्रसंग येण्याच्या आधी गुरु तत्पर असतात. गुरुला माहिती असत. आमच्या भागवतकारांनी एक सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणले, नारद एक दिवस फिरता फिरता कृष्णाकडे गेले. आता नारदच आहेत, कुठेही जाऊ शकतात, केव्हाही जाऊ शकतात. पहाटेची वेळ होती आणि नारायण नारायण म्हणत हे जाऊन पोचले. आणि जसे पोचले, आता कुठेही प्रवेश आहे. आणि म्हणून गेले त्या देवाच्या शयन कक्षातच गेले. पाहिलं देव तिथे नाही आहे. अरे म्हणे हा झोपतो का नाही?
आ नारदाला प्रश्न पडला, देवा तुम्ही झोपता का? आणि झोपले तर कसे झोपता? तुम्ही त्या शेषासनावरती राहणारे आहात, लवलवत्या जीवेचा शेष जो आहे त्याच्यावरती निद्रा करणारे तुम्ही, या कृष्णावतारामध्ये तुम्हाला मंचकावरती निद्रा येत नाही काय? इथे पुन्हा मोरोपंतांची आठवण येते. मोरोपंतांनी संशय रत्नावली नावाचं काव्य रचलं. नारदांनी बोलावलं, मोरोपंत म्हणतात की देवाची आठवण काढल्याने देव आले नाही, असं होत नाही. कारण तो दयागन परमात्मा हा स्मर्तृगामी आहे, स्मरण केलं की येतो. आता या क्षणी आहे इथे, आपण स्मरण करतोय, पण आल्याचं नारदाला आश्चर्य वाटलं. गुरुपंत देखील विचारतात, देवा काय झालं, मी बोलावलं आणि तुम्ही आले नाही, मी आठवण केली तुमची, कोण आलं नेमकं? आणि म्हणून नारदाला असं वाटलं की देव ज्या अर्थी शयन कक्षामध्ये नाही आहेत त्या अर्थी यांना शेषावर झोपायची सवय, कदाचित तिकडे गेले असतील. बाहेर निघत होते तर सत्यभामा भेटली, तिला विचारलं कुठे आहेत मालक, ती म्हणली पूजेला गेले. म्हणे 3:30-4 वाजलेत पहाटेचे, पूजेला कसे काय गेले, कुणाची पूजा करतात? म्हणा प्रश्न पडला. आता तर पाहिलंच पाहिजे म्हणले जाऊ, चांगला विषय सापडला आपल्याला की देव पूजा करतो, कुणाची करतो? आणि म्हणून आमचे पुराणकार मोठं सुंदर सांगतात, जाऊन पाहिलं तर देव आपल्या भक्ताची पूजा करत होता. त्याच्या नारदाची पण मूर्ती ठेवलेली होती. नारद म्हणले कमाल आहे, देव आपली पूजा करतात, असं दाखवत नाही म्हणले पूजा करतो म्हणून. जाऊन उभे राहिले आणि देवाला विचारलं की देवा का बरं तुम्ही आमची पूजा करता, आम्ही एवढे पात्र नाही आहेत की तुम्ही आमची पूजा करावी. भगवान कृष्णचंद्रांनी दिलेलं उत्तर म्हणत सुंदर आहे, ते म्हणले तुम्हाला पाहिलं की मला माझ्या सामर्थ्याची आठवण होते. याला किती शहाणं करायचं राहिलंय, शिष्य भेटला की गुरुला कळतं की अजून आपलं गुरुत्व किती वाढवलं पाहिजे, अजून हा मूर्खच राहिला. गुरुच्या सामर्थ्याचं प्रगटीकरण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे ना त्याला शिष्य म्हणतात. वडिलांना कळतं आपल्या मुला आपला मुलगा किती शहाणा आहे आणि आपण किती शहाणे झालो पाहिजे. सामर्थ्याचा लाभ झाला म्हणतात. आणि म्हणून देवाला सुद्धा कळतं, जेव्हा आपण देवाला काही मागतो तेव्हा देवाला कळतं अच्छा आपल्याकडे आहे, आपण देऊ शकतो. आणि त्यावेळी मच्छिंद्रनाथाला देखील भीती वाटली की गोरक्षनाथ आले आणि आता आले म्हणल्यानंतर आपल्याला घेऊन जाणार आहे. आता हे वैभव, हे ऐश्वर, हे पंचपक्वान्न, हे सारं रोजचं जे आहे आपल्याला दास दासी हे सारं सुटणार. पुन्हा ते वैराग्य, पुन्हा जनातून निघायचं आणि वनामध्ये राहायचं, पुन्हा पायी फिरायचं. आता रथ नाही, गाद्या नाही, गिरद्या नाही, ऐश्वर नाही, सेवक नाही, चाकर नाही, कोणी नाही. आणि मच्छिंद्रनाथ तब्येतीने खराब व्हायला लागले, काहीतरी भीतीने व्याकुल झाले. लीला आहे म्हणून लीला हा शब्द नीती शिकवणारा शब्द आहे. गोरक्षनाथाला काही शिकवायचं होतं. गोरक्ष आले आणि आपल्या गुरुला घेऊन निघाले. आता गुरुनी जरा जडाचा चमत्कार दाखवला म्हणून सोन्याची वीट बरोबर घेतली. आपल्याला सोन्या शब्द माहिती आहे, कीर्तनकार फार सुंदर रंगून सांगतात, मला सांगता येणार नाही. तुम्हाला थोडस, तुम्ही गंभीर होता मध्ये, एवढं गंभीर चरित्र असणारं हे चरित्र नाही, गुरुचरित्र प्रवाही चरित्र आहे. मनाच्या अंतरंगाच्या संवेदना जागृत करणारं चरित्र आहे.
एवढं गांभीर्याने ऐकायचं नाही. मनाच्या संवेदना हर्षोद हर्षतील ज्याला आपल्याला म्हणता येत, आनंद होईल. आणि म्हणून ते सोन्याचं चरित्र सोन्या या शब्दावरून सांगतात, मोठं सुंदर सांगतात. एका पहिला मूलबाळ होत नव्हतं म्हणे, अर्थात हे कीर्तनकाराचं सांगितलं ना, माझं नाही आहे, कीर्तनकारांची कथा आहे. तिला काही मूलबाळ होत नसेल, आता इथं कोणी वकील असेल तर माफ कर. आणि ती बाई जी होती ती वकिलाच्या घरी धुणं भांडे करत होती, मोलकरी नव्हती विचार, पण तिला मूलबाळ होत नव्हतं, त्याच्यामुळे नव सायास यात्रा वगैरे परवडत नव्हत्या. पण तिला कुणीतरी बुवा बाबा कोणीतरी भेटले आणि त्यांनी जाईनलं मारुतीला नमस्कार म्हणले, तुला मुलगा होईल. आता हिनी विचार केला नाही, राहिली संध्याकाळी गेली मारुतीच्या मंदिरामध्ये, दिवा लावला, काय प्रदक्षिणा घालायच्या घातल्या आणि मारुतीला प्रार्थना केली की देवा मला मुलगा होऊ दे. नवस असेच असतात, ऐपत आणि कुवत न पाहता गेले जातात. तुला सोन्याचं कुंचड हवं, सोन्या मी सोन्याहून आपल्याला जाणतोय. कथा प्रसिद्ध आहे तशी, अनेक कीर्तनकारांच्या परंपरा गेल्या ही कथा सांगता सांगता. आणि मुलगा झाला, आता नवस फेडायचा, बैल भीती वाटायला लागली, आपली आहे आर्थिक परिस्थिती अशी काही नाही, सोन्याचं कुंचडा आणायचं कुठून. आणि एक दिवस वकिलीन बैला विषय काढला, मालकिनीला विषय काढला, म्हणे काय झालं, म्हणे मी ऐकलं की तुमचे जे मालक आहेत हे खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करतात, म्हणजे वकिली करतात. माझं काम होतं म्हणले त्यांच्या, म्हणे काय काम होतं तुझं, त्यांना काही विचारायचं, म्हणे विचार. गेली वकिलाकडे, विचारलं वकील साहेबाला, म्हणे महाराज असं असं झालं, आता नवस कसा भिडू, या तर नवस फेडायला पैसे द्या, या तर याच्यातून सोडवा, कारण मारुती रोज स्वप्नामध्ये येतो आणि सोन्याचं कुंचड मागतो. आता मारुतीलाही वाटलं की सोन्याचं कुंचड मिळणार आहे, अंजनीनी कधी घातलं नाही आपल्याला. ते म्हणले बस एवढंच, अजून काही नाही, म्हणे एवढा नवस केला काय हरकत नाही, म्हणे मुलाचं नाव ठेवलं का, म्हणे नाही ठेवलं, त्याचं नाव सोन्या ठेवून दे म्हणे, आणि त्याला एक कुंचड घाल आणि 6 महिन्यांनी नेऊन मारुतीला वाहून दे म्हणे. धुवायचं नाही, आड घालून दिली. त्या पोराची रोज टाळू माखणं, हे करणं ते करणं, त्याच्यावरती कुंचड बांधणं, करता करता ते तेलकट झालं, मळकट झालं, कळकट झालं, जे काय व्हायचं होतं ते झालं त्या कुंचड्याचं. आणि हिने मात्र ते कुंचड घेतलं, मारुतीकडे गेली, मारुतीला वाहिलं आणि मारुतीला म्हणली देवा सोन्याचं कुंचड. बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारे मारुती पाहत राहिले, ते म्हणले उथळ बुद्धी आहे आणि वकिलाचीच असू शकते. काय विषय, आणि एवढे लक्षात ठेवावं लागतं आपल्याला. तशी सोन्याची वीट झोळीमध्ये टाकली आणि गोरक्षनाथाबरोबर मीननाथाला घेऊन निघाले. दर कोस दर मुक्काम, कुठं जायचंय माहीत नाही. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाच्या मागोमाग चाललेले, मीननाथाला गोरक्षनाथानी कडेवरती घेतलेले. आणि चालता चालता लक्षात आलं की आपल्या गुरुची पावलं जड झाली आहेत, आपले गुरु लवकर लवकर चालत नाही. गुरु म्हणजे तो जो द्रुतगतीने चालतो. गुरुच्या पावलाबरोबर पाऊल टाकणं शक्य होत नाही आणि नवे कधी टाकू नये. गुरुच्या समोर कधी चालू नये, गुरुच्या बरोबरीने कधी चालू नये, दोन पावलं गुरुच्या मागे चालाव. कारण गुरुची गती वेगळी असते, विलक्षण गती असते. आणि त्याच्यामुळे मच्छिंद्रनाथाची पावलं जड झाली गोरक्षनाथाच्या लक्षात आलं.
गोरक्षनाथांनी मागे वळून पाहिलं, मच्छिंद्रनाथ मागे राहिले होते. हळूहळू मच्छिंद्रनाथ आले. गोरक्षनाथाच्या लक्षात आलं की गुरुची झोळी जड आहे आणि म्हणून गुरुला लवकर लवकर चालता येत नाही. ते म्हणले, महाराज झोळी माझ्याकडे देऊन टाका, मी घेतो. ते म्हणले, नाही नको नको, झोळी नको घेऊ. म्हणले, मी नाक तुझ्याकडे वरती आहे. ते म्हणे, हरकत नाही, त्याला खांद्यावर बसवतो आणि तुमची झोळी मी लावतो. आता नाही म्हणता येईना. मच्छिंद्रनाथांनी झोळी दिली आणि गोरखनाथ म्हणले, तुम्ही पुढे चला, मी मागून चालतो. कारण तुमच्या पुढे मी चालू नये, कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणले, तुम्ही पुढे वा. मच्छिंद्रनाथ पुढे आणि गोरखनाथ पाठीमागे. मीननाथाला खांद्यावर घेतलेलं आहे आणि गुरुची झोळी. आणि म्हटले, गुरुच्या झोळीत एवढं वजनदार काय ठेवलेलं आहे? हात घालून पाहिला तर सोन्याची वीट, घेतली की फेकून दिली. दुसरा दगड घेतला, झोळीमध्ये ठेवून दिला आणि चला म्हणा. ती वीट जिथे पडली ते स्थान, आपण आता सोनईला जाता नेहमी पा, सोनेश्वराचं दर्शनही आपण घेता. थोडा सोन्या शब्द कळायचा असेल तर तिथे कळेल, गुरु शिष्य संबंध तिथे कळेल. काय इतिहास घडवला त्या सोन्याच्या विटेने. आओ, ज्या चरित्राच्या पायामध्ये सोनं आहे ते चरित्र किती असलं पाहिजे, त्या चरित्राचा विषय किती असला पाहिजे, की ज्या चरित्रामध्ये जे चरित्र सोन्याच्या अधिष्ठानावरती उभं आहे ते प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहत नाही हो. आणि सोनं याचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. सोनं हा शब्द काय सांगतो? जे जुनं कधी होत नाही ना त्याला सोनं म्हणतात. का असतो जुनेपणा? सोनं जुनं होतं का? आणि सोनं जर जुनं होत असेल तर इथे ठेवून जा, मला चालतं जुनं सोनं. सोनं जुनं होत नाही हा सोन्याचा गुणधर्म आहे. कोणतीही वस्तू जुनी होऊ शकते पण जे जुनं होत नाही ते सोनं आहे. आपण ओल्ड इज गोल्ड म्हणतो, पण गोल्डला ओल्डपणा कधी येत नाही, कधीच येत. आणि म्हणून आपल्याला सोन्याचं उदाहरण, म्हणून लंका सोन्याची, द्वारका सोन्याची. आता खरी सोन्याची होती का नाही माहीत नाही, परंतु तिथली माणसं जुनी कधी होत नव्हती. जुनी म्हणजे जरेला प्राप्त, वार्धक्य, जीर्णपणा, वासाचे जीर्णानी यथा विहाय. तो जीर्णपणा म्हणजे तो जुनेपणा. पण जे जुनं होत नाही, आता जुनं होत नाही असा कोणता विषय हो सांगा बरं. जुनं होत ते काय आहे आणि जुनं होत नाही ते काय? मग आपल्या लवकर उलगडा होऊन दे. आपण जुने होतो म्हणजे काय होतं? कंटाळा, आळस, निद्रा, अवेळी येणारी निद्रा. चष्मा लावणाऱ्या माणसांचा फायदा असतो, झोपले का जागे कळतच नाही. चष्मा म्हणजे देवाचे डोळे, कायम उघडे. एवढा आमचा सुंदर पांडुरंग, अर्धोन मिलित नयन ज्याचे, आणि आम्ही त्याला सोन्याचे चांदीचे डोळे वाहतो. तो वाटारलेल्या डोळ्याचा होऊन जातो. अहो, भीती वाटायला लागते त्याची. ह्रस्वदृष्टीचा गणपती किती देवाला त्रास देतो माणूस बा. आणि त्या मंदिराच्या अध्यक्षाच्या मनामध्ये येतं की या गणपतीला चांदीचे डोळे व्हायचे आणि तो डोळे वाहतो. आता अध्यक्ष आहे मंदिराचा, डोळे वाहिले बसवावेच लागतात.
आणि ती ह्रस्वदृष्टी राहत नाही. देवाच्या ठिकाणी उग्रता येते. देव मुद्रा ही कधी उग्र असता कामा नये. देव कसा सालस शांत, पण आम्ही देवाला उग्र करून टाकतो. नवस कोण करता माहितीये का? मी तेही सांगून देतो आता जाता जाता. नवस आणि त्यातल्या त्यात अवघड नवस माणसं जी करतात ना, ती संतापी वृत्तीची असतात. देवा 11 प्रदक्षिणा घालील, 11 दिवस, 11व्या दिवशी माझं काम झालं पाहिजे, आणि नाही झालं तर 11 वेळा डोकं आपटीन तुझ्या पुढे. आणि नवस आहे बा, संतापी आहे, क्रोधी आहे, उग्र आहे. आणि म्हणून देव प्रतिमेला आपली सावली कधी पडू देऊ नये. देवाचं दर्शन असं घ्या की आपली सावली देवावरती पडणार नाही, अन्यथा तुमचा दोष त्या देवामध्ये येतो. मारुतीच्या समोर उभं राहून तर कधी शहाण्या माणसांनी दर्शन घेऊ नये, कारण हनुमत मुद्रा ज्याला म्हणतात ते रामाची वाट पाहत आहेत, त्यांना कोणी मध्ये आलेलं चालत नाही. महादेवाच्या आणि नंदीच्या मध्ये कधी येत जाऊ नका, नाहीतर आपल्याला माहितीये की कधी तो नंदी तुम्हाला शिंगावरती येईल सांगता येत नाही. आणि तो शिंगावर घेतो याचं लक्षण काय? कंबरदुखी सुरू होते, बघून घ्या. ज्याला प्रयोग करायचा त्याने आजपासून सुरुवात करा. तिसऱ्या पाचव्या आणि उशिरात उशीर 7व्या दिवशी जर त्याची कंबर नाही धरली गेली तर मग सांग. आणि म्हणून शिवलिंगाचं पूजन करणारे कधी शिवलिंगाच्या समोर बसत नाहीत, कारण स्थान नंदीच आहे. सगळ्यात कठोर आणि कर्मठ जर कोणी असेल तर तो नंदी आहे. अत्यंत अभिमानी आहे. भगवान शंकराला कोणी काही बोललं म्हणलं की दक्षाला सुद्धा शाप देऊन मोकळं करून टाकला, हे सामर्थ्य आहे. शिष्यभाव ज्याला म्हणतात जो असतो, तो शिष्यामध्ये उग्रत्व आणतो. आणि म्हणून गुरुपेक्षा उग्रत्वानी उपासना करणारा जर कोणी असेल तर तो शिष्य असतो. महाराज तुम्ही 4 उठता, मी 3 उठेन. आपण म्हणतो नाही बरं झालं ना, काय आमच्यावर एक कृपा आहे, आम्ही उपासना नाही केली ना, महाराज करतात आपली तिकडच. आपलं काही नाही, आपलं सोपं काम आहे, जाऊन पायावर डोकं ठेवलं की महाराजांच्या उपासनेचं पुण्य आपल्याला मिळालं. आपल्याला काय करायची उपासना? पण एक लक्षात ठेवा की उपासना ज्याच्या त्याच्या करण्याचाच विषय आहे. उपासनेमध्ये चुकलात तर गुरु सांभाळेल, पण गुरु तुम्ही उपासना चुकवता म्हणून तुमची उपासना करेल ऐशी गुलामगिरी गुरु करत नाही. गुरु हा स्वामी आहे, सेवक नाही. महाराज काही आज जमलं नाही तिकडे जायला, आज पूजा झाली नाही म्हणून तुमच्या तुम्हाला नमस्कार. पूजा करावीच लागेल. तुला इतके उपचार सांगितले, षोडशोपचार सांगितले आणि शेवटी राजोपचार सांगितलाय. आज षोडशोपचार पूजा झाली नाही, एक उपचार नाही, दोन नाही, पंचोपचार झाली नाही, आज राजोपचार कर. राजोपचार म्हणजे कमीत कमी त्या देवाला हात जोड आणि सांग, देवा नमन हीच पूजा आज. आज वेळ नाही आहे, पण पूजा अखंडित झाली पाहिजे, खंड नाही झाला. आणि म्हणून त्या चरित्राकडे, म्हणून गुरु शिष्य संबंध कसा आहे? सोन्याचा संबंध आहे, जो जुना कधी होत नाही. गुरु आपल्या शिष्याला गुरु करून टाकतो. शिष्य किती प्रगती करू शकतो तर तो शिष्य हळूहळू गुरु होतो. गुरु गुरुपणा दे शिष्याला अनन्य झाल्यावरती. आमच्या दासगणूंनी लिहून ठेवलं, संतांच्याकडून गुरु कळतात. आणि म्हणून संत पूजन करायचं का करायचं? काल तुम्ही पाहिलं, दर्शन घेतलं काल,
काल संत कसे बसले होते आणि गुरु कसे बसले होते. गुरु कसा पटकन स्वतःला झाकून घेतो. एवढी मोठी कर्तव्यकारी असणारी माणसं काल कशी बसली होती, कसं झाकून घेतलं होतं स्वतः, कल्पना करता येत होती का आपल्याला? कालचा हिशोब करून बघा, कोण लहान होतं कोण मोठं होतं. काल मोठं कुणाला केलं होतं आणि महत्व कुणाचं होतं, कळलं? दर्शन करता आलं आपल्याला? दर्शन आपण दर्शन नाही करू शकलो काल, आपल्याला हेच कळलं नाही. अहो जो मोठा असतो तो गुरु कधीच नसतो, ज्याचं महत्व असतं ना तो गुरु असतो. हे लक्षण आहे गुरु. हे लक्ष आणि म्हणून काल पाहायला पाहिजे होतं म्हणजे सुंदर. पण काल सगळेजण घुमले कुणीकडे होते, रमले कुणीकडे होते, याला इंग्रजीमध्ये ग्लॅमर म्हणतात. चमक, जिकडे चमक दिसली लक्ष तिकडे होते. पण तू ज्यांनी स्वतःला झाकून घेतलं होतं म्हणून गुरु म्हणजे झाकलं माणिक आहे, त्याचं माणिक कळत नाही आपल्याला. ज्याला आपल्याला माहिती आहे देवी भागवतामध्ये आलेल्या कथेनुसार ज्याला स्यमंतक मणी म्हणतात, तो स्यमंतक म्हणजे माणिक, गुंजभर सोनं देतो. कोण लहान कोण मोठा विषय नाही, जे मोठे होते ते मोठे आहेत, पण महत्व कुणाचं होतं. आणि म्हणून काल पटकन स्वतःला दाखवून घेतलं. आणि हा व्यवहार ज्याला जमतो तो गुरु. पटकन लहान होतात आणि इतके लहान होतात की देव मोठा होऊन जात. आणि म्हणून मोठेपणा देता आला पाहिजे. मला तर काल संत पूजनामध्ये हे शिकायला मिळालं, संत थोर त्यांना, ते तर अधिकारी माणसं आहेत, आपला नमस्कार आहे, आपला दंडवत आहे. पण तू मला जे शिकायचंय महाराज ते तुमच्याकडून नाही, मला जे शिकायचं ते इकडे गुरुकडून, ते सामान्य रूप मला शिकायचं, ते स्वतःला झाकून घेणं मला शिकायचं. पटकन झाकून घेतात आणि आपल्याला वाटतं रे खरंच मोठं कोण आहे. आपण मोठेपणाच्या भानगडीत पडतो. मोठेपणाच्या भानगडीत कधी पडायचं नाही. जो मोठेपणाच्या भानगडीमध्ये पडला त्याचं महत्व संपलं. नाव गेलो होतो पण महाराज याच नाही म्हणले आणि म्हणून गेलो नाही, परत आलो. अरे कशाला पाहिजे मोठेपणाचं? ते या नाही म्हणले तर तू म्हणू शकत होता येऊ का महाराज? आणि समजा ते नाही म्हणले तरी येऊ द्या म्हणून प्रार्थना करू शकत होतो. नाही मी गेलो होतो पण ते या नाही म्हणले मला, आणि मग ते बोललेच नाही काही मला, आणि ते काही बोलतच नाही, मी गेलो की ते उठून जातात. आपल्या तक्रारीच खूप आहेत. आणि म्हणून गुरु शिष्य नातं मोठं सुंदर नातं आहे की जे जुनं कधी होत नाही. आणि म्हणून तुम्हा अवस्था त्रयाधी दहा, गुरु शिष्याचं नातं कसं आहे अवस्थांच्या पलीकडे, पिता पुत्र नातं कसं आहे अवस्थेच्या पलीकडे, मुलगा वडिलांसारखा कसा दिसायला लागतो. असं काय घडलं की मुलगा वडिलांसारखा दिसायला लागला? अवस्थेच्या पलीकडे गेला. आणि म्हणून ज्यांनी जुने पण जिंकलं, जुनेपणा जिंकण्यासाठीचा जो विषय ना त्याला म्हणतात परमार्थ. या व्याख्येची नोंद करून घ्या की जो जुनेपणा शिकाय जिंकायला शिकवतो त्याला परमार्थ म्हणतात. आणि जो लवकर नव होऊ देत नाही त्याला प्रपंच म्हणतात. तेच उठायचं आणि तेच करायचं आणि तीच सकाळ आणि तेच झाडणं आणि तोच स्वयंपाक आणि तेच अरे सगळं तेच आहे, तोच जुनेपणा आहे. पण जुनं राहिलेलं प्रपंचाला चालत नाही आणि नवेपणा परमार्थाला चालत नाही. परमार्थात नवा झाला की संपला आणि प्रपंचात जुना झाला की आटोपला.
नव्या जुन्याचं नातं, आणि म्हणून मी आपल्याला की ज्याच्या ठिकाणी जुनेपणा नाही आहे, आणि म्हणून गुरु आपल्या शिष्याला, आता असा सांगा बरं कोणता धातू आहे की जो धातू लवकर जुना होतो? आता नवा धातू मी सांगितला तुम्हाला, सोनं कसं आहे जुनं होत नाही, आणि पटकन जुनं होतं ते काय, त्याला काय म्हणतात? त्याला लोखंड म्हणतात. आत्ता हवेमध्ये टाका तुम्ही, आत्ता जुनं झालं. गुरु त्या लोखंडासारख्या आटणाऱ्या नित्य जुन्या होणाऱ्या शिष्याला नवा करून देतो, एवढं सामर्थ्य. आणि म्हणून आपल्याला माहिती की गुरु सोनं करून टाकतो असं म्हणतात. वाचता वाचता आपण जुने नाही होऊ शकत, पण जुनं होणं म्हणजे पाप नाही आहे, जुनं होणं अधिकार आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये जुनेपणा लागतो. किती जुने झाले आहात? 12 वर्षाचं तप केलं, तुम्ही 12 वर्ष जुने आहात. उपासनेला 40 वर्ष झाले, तुम्ही 40 वर्ष जुने आहात. 1000 वर्ष तप केलं, तुम्ही 1000 वर्ष जुने आहात. जेवढा जुनेपणा जास्त तेवढा परमार्थात अधिकार जास्त, आणि जेवढा नवेपणा जास्त तेवढा प्रपंचामध्ये हक्क जास्त. प्रपंचात कधी जुनं होता कामा नये. आणि म्हणून परमार्थ प्रयत्न करतो, तो देव प्रयत्न करतो. देवाची पूजा का करायची? कारण रात्री आलेलं जुनेपण सकाळी नवेपणात परिणत झालं पाहिजे. म्हणून देवाची पूजा केली की उत्साह येतो एकदम, आपला तो व्हावा देवाची आहे. आपलं स्नान करून आनंद होणार नाही, एवढं स्नान देवाचं झाल्यावर आनंद. आणि म्हणून त्या गुरुला, गुरुचं वैशिष्ट्य जर काही असेल तर गुरुच्या अधिष्ठानात सुवर्ण आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की सोनं हा गुरुचा धातू आहे, पुष्कराज म्हणतो आपण, गुरुचं रत्न आहे. जनक असला पाहिजे. जनक आणि दशरथ यांच्यात अंतर काय? दशरथ रामाचे पिता आहे पण आगतिक आहे, पण जनक परिपूर्ण आहे का? जानकीचा पिता आहे. केवढा अधिकार आहे राजा जनक दशरथाचा. किती प्रसंग राजा जनकाच्या चरित्रात असेल की एक पिता म्हणून राजा जनक अगतिक झाले. 3 राण्या आहेत, 4 मुलं आहेत. वसिष्ठासारखा गुरु आहे, कुलगुरु आहे. सुमंतासारखा प्रधान आहे. काय कमतरता आहे? चतुरंग सैन्य आहे. सगळ्यात मोठ्या वीर असणाऱ्या शनी महाराजांची टक्कर घेण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे. इंद्र ज्यांचा मित्र आहे. एवढं सामर्थ्य असताना एवढी अगतिकता दशरथाच्या जीवनात काय? काय एवढे कैकै पुढे अगतिक होतात? का बरं रामाच्या विरहामध्ये व्याकुळ होतात? त्याचं कारण आहे, कारण कन्या नाहीये. कन्या म्हणजे धैर्य आहे, धीर आहे. आणि म्हणून कोणत्याही वडिलांची जर अंतिम इच्छा असते तर मुलीला भेटण्याची असते. त्यांना मुलाची चिंता नाही आहे, पण ज्यावेळेला या जगाचा निरोप घ्यायचा त्यांना भेटावं असं वाटतं कुणाला, आणि म्हणून मुलीला बोलवून घेतात. फार अवघड नातं आहे, सोन्याचं नातं, मला हे सांगायचं आपल्या. का भारतीय परंपरेमध्ये सोन्याला एवढा प्राधान्य आलं? आणि म्हणून सोन्यातून उगम पावलेलं आहे चरित्र, हा माझा मुद्दा आहे, जे तुम्हाला जुनं होऊ देणार नाही. गुरु शिष्याला कधी जुना होऊ देत नाही. आणि म्हणून प्रपंचाचा अधिकार, संसाराचा अधिकार हा गुरुकडून येतो. आणि म्हणून सचिंत होतो तो पिता. पिता पाहिजे तर राजा जनकासारखा पाहिजे. आणि केवढं ज्यांनी रामाला सुद्धा नतमस्तक केलं, केवढा अधिकार हो की राम सुद्धा ज्याच्या पुढे नतमस्तक होतात.
अनेक उदाहरणं राजा जनकाच्या चरित्राचे आहेत. आणि म्हणून राजा जनक हा शब्द सामान्य नाहीये, विदेही राजा जनक म्हणतात. आणि त्याच्यामुळे कन्येच्या पित्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, घरामध्ये कन्येचा जन्म झाला की थोडं तरी सोनं आपल्या अंगावर ठेवलं पाहिजे. तुम्हाला वाटतं ना की तुमची कन्या सुखानी नांदावी, तिच्या बायोडाटामध्ये काय लिहिता, इंजिनियर नवरा पाहिजे, इतकं पॅकेज पाहिजे, तितकं पॅकेज पाहिजे, कुणाचे स्वप्न येतो हे? आणि कोण बोलत, अपेक्षा कुणाच्या आहेत? आज कामच्या विवाह संस्थेला एवढी घरघर लागली, विवाह जुळवण्याचा अधिकार कुणाचा आहे? मुलीच्या आईचा आहे, कोणी दिला अधिकार? मुलाचा देखील अधिकार नाही, मुलीच्या आईचा देखील अधिकार नाही, मुलीच्या वडिलांचा देखील अधिकार नाही. विवाह जुळवण्याचा अधिकार जर असेल, जाहीररित्या सांगतो, तो मुलाच्या बापाचा किंवा गुरुचा अधिकार आहे. आणि म्हणून गुरुकुलात राहिल्यानंतर गुरु सांगायचे, म्हणून विश्वामित्र रामाला घेऊन गेले, मिथिलेला घेऊन गेले. रामाच्या लक्षात आलं आपल्या गुरुची आज्ञा काय, कळलं. अरे गुरु आपल्याला स्पष्ट सांगत नाही आहे. आणि कारण सांगितलं होत की तुला मी वरयज्ञात नेतोय असं नाही सांगितलं, तुला पणाकरता गुंतवलं असं नाही सांगितलं. सांगितलं की एक सुंदर असा यज्ञ राजा जनकाने केलेला आहे बाबा, आणि त्या यज्ञासाठी आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे, आपल्याला जायचंय. आणि तिथे गेल्यानंतर रामाला कळलं, अच्छा ही भानगड आहे काय, याच्यासाठी आणलं आपल्या गुरुनी आपल्याला, याकरता आणलंय. धन्य आहेत विश्वामित्र की ज्यांच्या चरणांचं संवाहन रामाने केलंय. राम पाय दाबत असत, आपल्या गुरूंचे चरण ज्याला आपल्याला म्हणता येईल असा, याची एकही रात्र गेली नाही. आणि गुरुला माहिती आहे, विश्वामित्राला माहिती आहे की हा माणूस नाहीये, हा राम आहे, हा प्रत्यक्ष विष्णू आहे. पण म्हणल्या विश्वामित्राचं मोठेपण जर पाहायचं असेल तर प्रत्यक्ष विष्णू ज्यांच्या चरणांचा संवाहन करतात. आणि म्हणून सगळ्या गोत्रांमध्ये गुरुगोत्र ज्याला म्हणतात ते विश्वामित्र गोत्र आहे. आमच्या नाथ महाराजांचं गोत्र विश्वामित्र होतं. त्याचं चिंतन आपल्या चुका कळवून घेण्यासाठी करायचं असतं, आणि आपल्याला आपल्या चुका कळाव्यात एवढंच नव्हे तर गुरुकृपेने आपल्याला आपल्या चुका दुरुस्त करता याव्यात अशी दयाघन परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. महाराजांच्या चरणी सादर साष्टांग लोटांगण घालतो, तुम्हा सर्वांना वंदन करतो, हा विषय ते पूर्ण करतो. आपल्या बळे नाही मी बोलत, सद्गुरु कृपावंत वाचा त्यांची. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.